हेलो डियर स्टूडेंट्स, दिस इज द मैग्नेटोस्टिक्शन मेथड। आता अपने अल्ट्रासोनिक वेव्स प्रोड्यूस कराए है, तो फ्रिक्वेन्सी तो ऑडिबल रेंजपेक्षा जास्त आते, अपन मैग्नेटोस्टिक्शन मेथड यूज करतो। व्हेन मैग्नेटिक फील्ड इज अप्लाइड पैरेलल टू द लेंथ ऑफ द फेरोमैग्नेटिक रॉड, देन इट्स लेंथ चेंजेस। जर अपन मैग्नेटिक फील्ड अप्लाय के लिए पैरेलल टू द लेंथ ऑफ फेरोमैग्नेटिक रॉड, फेरोमैग्नेटिक रॉड का पैरेलल नॉट परपेंडिक्युलर, देन त्या जो रॉड है त्याची लेंथ कमी जास्त होईल। दिस इफेक्ट इज नोन एज द मैग्नेटोस्टिक्शन इफेक्ट। ओके, द चेंज इन लेंथ डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी अप्लाइड मैग्नेटिक फील्ड एंड नॉट ऑन द डिरेक्शन ऑफ द मैग्नेटिक फील्ड। जी लेंथ चेंज होऊन राहिली रॉडची, ती इंटेन्सिटी वर डिपेंड असणार आहे, डिरेक्शन वर नाही। ओके, ज्या डिरेक्शननी आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली त्याच्यावरती काही डिपेंड राहणार नाही आहे। ओके, सो इट्स नथिंग बट इट्स प्रिन्सिपल, हे असं प्रिन्सिपल होतं। नाव लेट अस सी द कन्स्ट्रक्शन। कन्स्ट्रक्शनसाठी आधी डायग्राम बघा। डायग्राममध्ये आर वन, आर टू, आर ई हे काय आहे, रेझिस्टन्सेस कशासाठी यूज होतात, ते सप्लाय द व्होल्टेज व्ही सी सी। हा वरती जो पॉझिटिव्ह व्ही सी सी दाखवला आहे, पण याला सप्लाय प्रोड्यूस करण्यासाठी। ओके, त्याच्यानंतर सी वन, सी टू, दीज आर द टू कॅपॅसिटर्स। सी जो हा इथे दाखवलेला आहे, दॅट सी इज कंट्रोल कॅपॅसिटर, त्याला आपण कंट्रोल कॅपॅसिटर म्हणू शकतो। आणि फेरोमॅग्नेटिक रॉड खाली दाखवलेला आहे। ओके, दिस इज द फेरोमॅग्नेटिक रॉड, आणि एल वन, एल टू ह्या ज्या दोन कॉइल्स आहेत त्या त्याच्यावर वाऊंड अप केलेल्या आहेत, म्हणजे काय, गुंडाळलेल्या आहेत। आता ही झाली याची सर्किट डायग्राम। सो द ट्रान्झिस्टर्स सर्किट ऑफ मॅग्नेटोस्टिक्शन ऑसिलेटर इज शोन इन फिगर। ओके, इट्स शोन इन फिगर। बेसिकली इट इज हार्टली ऑसिलेटर। ओके, ऑसिलेटर्स माहिती आहेत आपल्याला, फेस शिफ्ट ऑसिलेटर, कोलपिट्स ऑसिलेटर, हार्टली ऑसिलेटर। ओके, जस्ट लाईक दॅट इट्स अ हार्टली ऑसिलेटर। द रेझिस्टन्स आर वन आर टू आर ई अँड द सप्लाय व्होल्टेज व्ही सी सी गिव्ज द डी सी ऑपरेटिंग पॉईंट ऑफ द ट्रान्झिस्टर्स। ते सप्लाय करतात कोणाला, व्ही सी सीला। The inductor L1 and L2 and the variable capacitor C determines the frequency of oscillation L1. L1 आणि L2 जे आहे ती कपल केलेली असते कुठे, इन द फॉर्म ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर। ओके, सो दॅट पोर्शन, या पोर्शनमध्ये हे C1, L1 आणि L2 जे आहे ते कपल केलेले आहे। द रॉड इज क्लॅम्प्ड ॲट द मिडल। ओके, आणि हा जो रॉड आहे तो मध्ये टांगलेला असतो, क्लॅम्प केलेला असतो। द रॉड इज क्लॅम्प्ड ॲट द मिडल। वेन कलेक्टर व्होल्टेज व्ही सी सी इज स्विच्ड ऑन। आता आपण प्रोसिजर बघतोय, दॅट्स वाय वी हॅव टू ऑन द प्रोसिजर, ऑन द नॉब। आपण जर नॉब ऑन केला देन व्हॉट हॅपन, द कलेक्टर व्होल्टेज व्ही सी सी इज स्विच्ड ऑन। कलेक्टर करंट रायझिंग अँड चेंजेस द कॅपॅसिटर सी। कलेक्टर करंट वाढून जाईल आणि आपला जो चार्ज आहे कॅपॅसिटर सी, देन इट विल इन्क्रीज्ड वेन दिस कॅपॅसिटर इज फुल्ली चार्ज्ड। आता जेव्हा हा आपला कॅपॅसिटर फुल्ली चार्ज्ड होऊन जाईल, इट डिस्चार्ज थ्रू L1 अँड L2 अँड प्रोड्युसेस अ डॅम्पिंग हार्मोनिक ऑसिलेशन इन अ टँक सर्किट। ॲज वी नो, वी कॅन प्रोड्यूस द अल्ट्रासॉनिक वेव्स बाय द व्हायब्रेशन्स। आता इथे व्हायब्रेशन्स कुठे होणार आहे, जे रॉड आपण यूज केलेला आहे त्याला आपण करंट दिला, सॉरी मॅग्नेटिक फील्ड दिली, ती कर मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती अल्टरनेट यूज करतात। का बरं, फक्त विद इन द वन डिरेक्शन जर आपण यूज केली असती तर एक तर त्या रॉडचं कन्स्ट्रक्शन जे आहे कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन एकच झालं असतं, बट वी हॅव टू टेक इट्स कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन बोथ। दॅट्स वाय वी आर टेकिंग हिअर अल्टरनेटिंग करंट अँड प्रोड्युसिंग डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन इन अ टँक सर्किट।
जे टँक सर्किट आहे त्याच्यामध्ये डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन्स तयार होतात. द ऑसिलेटरी करंट इन अ टँक सर्किट प्रोड्युसेस अँड ए सी व्होल्टेज अक्रॉस द L1 विच इज अप्लाइड टू द बेस इमिटर जंक्शन ऑफ द ट्रान्झिस्टर अँड अपियर्स इन द एम्प्लिफाइड फॉर्म ऑफ द कलेक्टर सर्किट. ओके, सो फीडबॅक ऑफ एनर्जी फ्रॉम द आउटपुट आपल्याला जे आहे ते कुठे मिळणार आहे. इनपुट इज अकम्प्लिश्ड विथ द ऑटो ट्रान्सफॉर्मर. दस द एनर्जी इज फीडबॅक इन टू द टँक सर्किट बाय मीन्स ऑफ अ म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन L1 अँड L2. L1 आणि L2 मध्ये म्युच्युअल इंडक्टन्स प्रोड्यूस होतं अँड दॅट्स वाय बाय मीन्स ऑफ अ म्युच्युअल इंडक्टन्स टू ऑसिलेशन्स आर डेव्हलप्ड दॅट इज ए सी फ्लोज इन अ LC सॉकेट. ए सी करंट जो आहे तो फ्लो होतो LC सर्किटमधून. दिस अल्टरनेटिव्ह करंट प्रोड्युसेस अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ओके, वी नो दॅट एखाद्या रॉडवर जर आपण वायर वाऊंड अप केला तर त्याच्या आतमध्ये जे आहे ती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आउटसाईड मॅग्नेटिक फील्ड झिरो असते बट इनसाईड मॅग्नेटिक फील्ड कॅन बी प्रोड्यूस्ड. मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द लेंथ ऑफ द रॉड. द रॉड सफर्स द चेंज इन द लेंथ ऑफ इच हाफ सायकल ऑफ द AC. दिस मीन्स दॅट द रॉड व्हायब्रेट विथ द फ्रिक्वेन्सी डबल दॅन द फ्रिक्वेन्सी ऑफ द अप्लाईड AC. ओके, या रॉडची जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती डबल होते. कोणाच्या? मीन्स दॅट द रॉड व्हायब्रेट विथ द फ्रिक्वेन्सी डबल दॅन द फ्रिक्वेन्सी ऑफ द अप्लाईड फ्रिक्वेन्सी. आपण जी फ्रिक्वेन्सी अप्लाय करतो आहे त्याच्या डबल होत आहे. ॲट द रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे जेव्हा त्याच्या फ्रिक्वेन्सीज मॅच होतात आहे. वी नो दॅट द डेफिनेशन ऑफ रेझोनन्स व्हेन एनी फ्रिक्वेन्सी ऑफ द रॉड ऑर सबस्टन्स इज मॅच विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी देन रेझोनन्स ऑकर अँड ॲट द रेझोनन्स वी विल गेट द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑर इन द सेम केस वी कॅन गेट द अल्ट्रासॉनिक वेव्स. देअरफोर फॉर द प्रोडक्शन ऑफ द वेव्स एम्प्लिट्यूड अँड व्हायब्रेशन ऑफ द रॉड इज मॅक्झिमम ॲट द टाईम अल्ट्रासॉनिक वेव्स आर प्रोड्यूस्ड. ओके, ॲज आय टोल्ड यू इन दॅट केस वी विल गेट द अल्ट्रासॉनिक वेव्स फ्रॉम द एंड ऑफ द रॉड इन अ सराउंडिंग मिडियम. ओके, सो द रॉड ॲट द एंड्स ऑफ द रॉड वी विल गेट द अल्ट्रासॉनिक वेव्स. अल्ट्रासॉनिक वेव्स ऑफ फ्रिक्वेन्सी 300 kHz कॅन बी प्रोड्यूस विथ द मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर. बाय युझिंग मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर वी कॅन ओनली प्रोड्यूस द अल्ट्रासॉनिक वेव्स हॅविंग द फ्रिक्वेन्सी रेंज नियर अबाउट 300 kHz. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड. ओके, फर्स्टली यू हॅव टू राईट डाऊन इट्स प्रिन्सिपल, आफ्टर दॅट इट्स कन्स्ट्रक्शन अँड सर्किट डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. सो दॅट्स वाय यू हॅव टू ड्रॉ द सर्किट डायग्राम व्हेरी प्रॉपरली. देन वर्किंग यू हॅव टू राईट द वर्किंग प्रॉपरली बट इट डिपेंड्स ऑन इट्स सर्किट डायग्राम. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू प्रॅक्टिस फॉर द सर्किट डायग्राम अँड देन यू विल गेट टू नो हाऊ इट वर्क्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड. गॉट इट?